पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांमधील मिळकत कर आकारणीवरून शिवणे, उत्तमनगर, कोंडवे दावडे, न्यू कोपरे या 4 गावातील ग्रामस्थांनी पालिकेच्या शिवणे येथील कर संकलन कार्यालयाच्या दारात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत चारही गावातील ढोल पथकांसह ढोल बडवून कर संकलन कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले. यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी झालेली भेट आणि त्यातून मिळालेल्या उत्तरांवर सोडसोड भाष्य केलं. पाहुयात श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केलेलं पूर्ण भाषण. आणि त्याचं प्रत्यय आज या ठिकाणी शिवणे, उत्तमनगर, कोंडकोपर या गावाने त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. तर ते म्हणले अहो ते कसं आहे आता आम्हाला या ठिकाणी पार्लमेंटमध्ये विषय मांडायला लागल, त्याच्यावर काय चर्चा होती ते बाहेर लागल, याच्यात आता बऱ्याचशा अडचणी. म्हणलं दादा आता जर तुम्हाला आचारसंहिता लागली तर ह्या गावाचा समजा सत्यानाश होऊन बसेल म्हणलं तुम्ही. कुठं ते 2027 गाव आंतरिक बांधकामाबद्दल बोलताना शासनाने चूक झाली असल्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला निदर्शनात आणून दिले. महानगरपालिकेत गावं जायचे त्या टायमाला सर्व आमदारांनी आम्हाला पत्र दिलेले. आपण करायला गेलो गणपती झाला मारुती अशा सारखे काय म्हणतो लोकांना वाटायला लागलं. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुणे महानगरपालिकेत त्यागच्या संदर्भामध्ये आपण सर्व नागरिक कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि त्या आंदोलनाला आपल्याला उपस्थित असणाऱ्या आपल्या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात. त्या स्वतः पायी इथपर्यंत येऊन आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आता अतुलने आपल्याला या संदर्भात टॅक्सच्या संदर्भात बरीचशीच काही माहिती दिलेली आहे, त्या संदर्भात मी काही चर्चा करणार नाही. परंतु या ठिकाणी ही 34 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला त्याचा वृत्तांत सांगतो. काही 2097 पुणे महानगरपालिकेत आपली गावं समाविष्ट झाली होती, त्यावेळेस सरकार आपलं होतं. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत गावं समाविष्ट झाल्याने त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडली गेली होती आणि आरक्षण पडल्यानंतर सर्व शेतकरी हवादिल झाले होते. आणि त्या ठिकाणी धंदा चालू झाला होता की तुझ्या जमिनीवर एवढं आरक्षण पडलं, तुझ्या शेतावर एवढं आरक्षण, एवढी आम्हाला जमीन द्या, एवढे पैसे द्या, अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळी झालं होतं. आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्या संदर्भामध्ये आपलं त्यावेळेस आघाडी सरकार होतं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही विलासराव देशमुखांच्या कानावर त्या ठिकाणी ह्या गोष्टी घातल्या आणि विलासरावांनी तात्काळ मुंबईला आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं. बोलल्यानंतर विलासरावांच्या कानावर या गोष्टी घातल्या असताना त्यांनी तात्काळ एक सारंगी साहेबांची एक समिती लावली आणि त्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक गावाला व्हिजिट देऊन त्याच्या ठिकाणी शेतीच्या जमिनी आहेत किंवा त्या ठिकाणी काय बांधकामं झाली आहेत त्या असे 14 गावं महानगरपालिकेत गावं ठेवली गेली आणि अतिरिक्त 24 गावं महानगरपालिकेतून सोडवण्यात आली. त्यानंतर परत पुणे महानगरपालिकेमध्ये गावं सामील होत असताना आपल्याच काही लोकांनी, शेतकऱ्यांच्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी असणारी अनुग्रह बांधकामं वगैरे अशा पद्धतीचं मोठं त्या ठिकाणी असा जावा फाटा निर्माण झाला होता आणि म्हणून पुणे महानगरपालिकेला ते कामं करणं साहजिकच नव्हतं. म्हणून परत एकदा पुणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये सर्व गावातील ग्रामस्थांनी एक कृती समिती करायचं स्थापन केलं आणि त्या ठिकाणी कृती समितीचा अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी नेमणूक झाली. ही नेमणूक होत असताना आमची 34 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेत. ताई हा एका दोन गावाचा प्रश्न नाही, हा सर्व 34 गावं येते ही तुमच्याच वार्डामध्ये येतात. बारामती लोकसभामध्ये बरीचशीच गावं त्या ठिकाणी आहेत, फक्त हडपसरला एक 2-3 गावं असतील, मुंडवा आणि हे आणि वागोली लोहगाव आणि बाकीची सर्व गावं ताई आपल्या वार्डामध्ये येतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी जातीयने लक्ष घालून तुम्ही घालताच आहात. मधल्या प्रकरणामध्ये ताईंनी आयुक्तांच्या मिटिंग लावल्या, बैठक्या लावल्या, त्या संदर्भामध्ये आयुक्तांनी सुद्धा त्या ठिकाणी बरेचसेच निर्णय करून टॅक्सच्या संदर्भात हे घेतलेल्या गोष्टी. परंतु पुणे महानगरपालिकेत गावं समाविष्ट झाल्यानंतर या ठिकाणी ह्या टॅक्सच्या संदर्भामध्ये जे आयुक्तांनी ज्यावेळेस कानडे साहेब होते त्या कानडे साहेबांना एवढा काही इतिहास असा त्या ठिकाणी माहीत नव्हता किंवा पुणे ग्रामीणमध्ये कशा पद्धतीने टॅक्स आकारणी करावं किंवा कशा पद्धतीने याचे टॅक्स लावावेत. त्यानंतर त्यांनी अगदी व्हॅल्युएशन रेटप्रमाणे त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या या ग्रामस्थांच्या प्रॉपर्टीवर टॅक्स लावले आणि टॅक्सच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना हवादिल करून टाकलं होतं. आणि म्हणून गेल्या आठवड्यामध्ये आम्ही कृती समितीची मीटिंग लावून त्या ठिकाणी निर्णय घेतला की पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी त्या ठिकाणी असं पेपरला दिलं होतं की आम्ही बँड लावून त्या ठिकाणी जप्तीचे वॉरंट
आणि त्या ठिकाणी टाळ्या लावण्याच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी केल्या होत्या. म्हणून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून असा निर्णय घेतला की आपणच आपण त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीला ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या कार्यालयाला टाळ ठोकण्याचं काम कृती समितीच्या माध्यमातून 34 गावामध्ये करायचा निर्णय घेतला. आणि त्याचं प्रत्यय आज या ठिकाणी शिवणे उत्तमनगर कोंडकोपर या गावाने त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी परत त्याच्यानंतर आम्ही परत एक अर्धा आपल्या भागाचे आमदार भीमराव तापकीर यांना सांगून त्या ठिकाणी एक 2 मिटिंगा पालकमंत्र्यावर लावल्या होत्या. आणि पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी त्या अतुल पण होता त्यांच्याबरोबर तुमच्या शिवण्याची काही मंडळी आमच्या बरोबर होती. आणि त्या ठिकाणी तो निर्णय घेतला की बाबा अशा अशा पद्धतीचं असं असं वातावरण चालू झालेलं आहे. मुंबईला भेटलो आयुक्तांना त्याचं पत्र देऊन त्या ठिकाणी यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली की बाबा आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या जप्त्या किंवा काही वॉरंट तुम्ही जप्ती कारण करता सील करताय त्यालाच टाइम थोडीशी स्थगिती द्या. स्थगिती दिल्यानंतर परत काल या ठिकाणी आयुक्तांची एक महानगर सर्किट हाऊसला मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा आमच्या सर्व लोकांचं हेच म्हणणं होतं की असणारा हा कर आम्हाला जास्त पद्धतीने आकारला गेलेला आहे, हा कर आम्हाला काही परवडणारा नाही, त्यामध्ये याच्यावर शासनाने काहीतरी धोरण करून निर्णय घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी आम्हाला काल त्यांनी मुंबईला बोलवलं होतं. आम्ही काल मुंबईला सुद्धा जाऊन आलो होतो. मुंबईला त्या ठिकाणी काल त्यांची पार्लिमेंटची मिटिंग होती विधानभवनमध्ये मंत्र्यांची मिटिंग असताना आम्ही त्या ठिकाणी मी आम्हाला सोडत नव्हते तर मी डायरेक्ट त्याचं घुसलो म्हणलं आमदार आहे म्हणून शिरलो. तसंच मी ते त्या ठिकाणी दादांना पत्र दिलं ते म्हणलं तुम्ही कसं काय म्हणलं दादा या ठिकाणी 27 गाव डोंबिवलीमध्ये समाविष्ट झालेलं मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलाला तोच निर्णय आम्हाला या ठिकाणी लागू करा तुम्ही. हा 2015 निर्णय तोच आपल्याला निर्णय केला म्हणून त्यांनी त्या आपल्याला जे आता पाहिजे होतं त्याच पद्धतीचा निर्णय आम्हाला घ्यावा तुम्ही असं आम्हाला आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. तर ते म्हणले अहो ते कसं आहे आता आम्हाला या ठिकाणी पार्लमेंटमध्ये विषय मांडायला लागल त्याच्यावर काय चर्चा होती ती बाहेर लागल याच्यात आता बऱ्याचशाच अडचणी आहेत. तर मला मी सांगितलं ना ते आता तुम्हाला थोडीशी स्थगिती दिलेली आहे त्या स्थगितीच्या माध्यमातून आपण तिथं थोडंसं थांबूया पुढं बघू काय होते ते. म्हणलं दादा आता जर तुम्हाला आचारसंहिता लागली तर ह्या गावाचा समजा सत्यानाश होऊन बसेल म्हणलं तुम्ही. जर आचारसंहिता लागली तर तुम्हाला काहीच करता येणार शासनाने काहीच निर्णय घेता येणार नाही. म्हणजे बघू काय करता येते आता आम्ही पार्लमेंट याच्या विषय मांडतो कॅबिनेटमध्ये आणि त्या पद्धतीने काय असेल ते निर्णय घेतो तुम्ही थांबा बाहेर म्हणले. आणि मग ते पत्र दिलं त्यांना ताई मी हा निर्णय त्यांना मी दिलं तिथे त्याला त्या विधानभवनमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की अशा पद्धती झालं पाहिजे. आणि हा आपल्याला 27 गाव डोंबिवलीचा निर्णय घेतला 15 परंतु ताई त्यांची आपली परिस्थिती एकच आहे कारण त्या सुद्धा असताना टॅक्स म्हणजे त्यांनी असे केले 2000 जे सालचं घर त्या सालचाच कर लावलाय आणि त्या पद्धतीच कर त्यांनी ज्या शासनाने त्यांनी माफी पण मागितलेल्या कार्यकर्त्यांच्या शासनाने त्या ठिकाणी कुठं ते 2027 गाव आंतरिक बांधकामाबद्दल बोलताना शासनाने चूक झाली असल्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला निदर्शनात आणून दिले. महानगरपालिका ही दोनदा बाहेर काढली पुन्हा घेतली त्यामुळे गावचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेली बांधकाम नियमित करणे मालमत्ताबाबत कार्य सवलत घेणे निर्णयाचे शासनाने ताबडतोब नेणेवा असे विषयावर उल्हासनगर पिंपरी चिंचवड प्रमाणे शास्तीकराचे पुन्हा विचार त्या ठिकाणी करावा अशा अनेक ह्या आपल्याला ज्या आता मागण्या पाहिजेत आपल्याला ज्या आता काय गोष्टी पाहिजेत त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी असणारा आपल्याला या पद्धतीने 27 गावाचं डोंबल कल्याणी झालेलं त्या पद्धतीचा आजच त्यांनी असा काढावा असं आम्ही त्यांना सूचना केलेली आहेत. कारण ह्या सरकारने आता मुख्यमंत्र्यांनी त्यांनी ते निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी असणारा आपला हा 34 गावाचा लढा जोपर्यंत आपल्याला न्याय देत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व आमच्या सर्वांच्या पाठीमागे राहा. आम्ही ह्या गोष्टीला तडा लावल्याशिवाय कधीही थांबणार नाही एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. कारण महानगरपालिकेत गावं जायचे त्यात आम्हाला सर्व आमदारांनी आम्हाला पत्र दिलेले आहेत. ताही सर्व गावांचे ठराव आमच्याकडे आहेत, सर्व ग्रामस्थांचे ठराव आमच्याकडे आहेत, ग्रामसभेचे ठराव आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही महानगरपालिकेत गेलो. महानगरपालिकेत काय गेलो तर आपल्या गावचा विकास झाला पाहिजे, गावाला सुधारणा मिळायला पाहिजे, आपल्याला अंतर्गत रस्ते असतील, ड्रेन जाय असतील, आता अशा पद्धतीचे आपल्याला सुखसुविधा मिळाव्या म्हणून आपण महानगरपालिकेत गेलो. परत गावांचं दुर्दैवच असं, पहिली गावं 2017 गेली ते 11 गावं गेली, 11 गावं गेली त्याला ताई दोनच एकच वार्ड पाडला, एक वार्ड पाडला त्याला दोनच नगरसेवक पडले. म्हणजे एक धैर्य आणि एक फुरसुंगी. गावं कुठं होतं, लोहगाव कुठं होतं, काय कुठं, म्हणजे महानगरपालिकेमध्ये ही वार्ड एवढ्या मोठी रचना केली त्याला विधानसभेचा पण एवढा मोठा वार्ड नसेल एवढ्या मोठ्या पद्धतीने ही महानगरपालिकेचा वार्ड पाडला. त्यामुळे गावची विकास कसा होणार या पद्धतीने त्या टायमाला सुद्धा आम्ही कृती समितीच्या माध्यमातून हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टात याची का दाखल केली परंतु आयोगाने त्या ठिकाणी निर्णय दिले होते आणि काम त्या टायमाला चालू होतं म्हणून आमची याचिका त्यावेळी फेटाळली आणि तो महानगरपालिकेची निवडणूक लागली. दुर्दैव असं कालांतराने परत 2021-22 आपली परत राहिलेली 23 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्यानंतर परत आता पुणे प्रशासक नेमले आपल्याला.
म्हणजे एकही नगरपालिकेची निवडणूक लागणार काय होणार, म्हणजे गावचे दुर्दैव अशा पद्धतीने व्हायला लागले. आपण करायला गेलो गणपतीने झाला मारुती अशा सारखे जवळ काय म्हणतो, लोकांना वाटायला लागलं यायला आपली नगरपालिका ग्रामपंच होती तीच बरी, अशा पद्धतीचे लोकांच्या भावना निर्माण व्हायला लागल्यात. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय घाबरून जाऊ नका, आपल्याला त्या पद्धतीच्या सुखसुविधा मिळतील. सरकार आपलं येईल, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सर्व सर्वांच्या पाठीमागे राहा, एवढंच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्याला आपल्या नेतृत्व आपल्याला खंबीर आहे, आपल्याला ताई मिळालेले आहेत, या खासदार आहेत, संतरत्न आहेत, आणि त्या ठिकाणी असणारा आपल्याला एक नेतृत्व चांगलं मिळालेलं आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता तो निर्णय आपल्याला नक्कीच घेतील, एवढीच विनंती करतो तुम्हाला. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.